आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वाशिममधल्या शिरपूरमध्ये जाऊन श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमधील वादाची माहिती घेतली सर्वप्रथम लोढा यांनी मालेगाव जवळच्या समृद्धी महामार्गाजवळ कॅम्पमध्ये जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेतली त्यानंतर शिरपूरमध्ये जाऊन भगवान पार्श्वनाथांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी दिगंबर पंथियांच्या मुख्य कार्यालयात जाऊन चर्चा केली पुढे श्वेतांबर पंथियांच्या कार्यालयात जाऊनही बैठक घेतली यावेळेस दोनही पंथियांनी शांतता ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं मी अतिशय चांगला झाला ते प्रशासनने अतिशय पुढाकार घेऊन दोन्ही पक्षाने बसून ते वाद मिटवलेला आहे आता उद्या एक मोठा दिवस आहे म्हणून ते पर्वातून ते लेपची प्रक्रिया सुरू होणार आहे हे आमच्यासाठी सर्व धर्मियासाठी एक अतिशय मोठं आस्थाचं स्थान आहे अतिशय जुनं स्थान आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये होता की दर्शन करायला याव्या तर आता ते दर्शन साठी ते उघडे झालेलं आहे सरकार ऍडमिनिस्ट्रेशन हळूहळू ते रूल प्रमाणे पाच पाच लोकांचे ग्रुप मध्ये सर्वांनी सोडणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट